पुन्हा त्यांनी ट्विटमध्ये उल्लेख केला. अंजली दमनिया, मी आज पण सांगतो, रिचार्जवर चालणारी बाई आहे. आजचं आणि कालचं जे रिचार्ज आहे हे तिचं रिचार्ज झालेलं आहे म्हणून ते आमच्यावरती टीका करते आहे. आणि ती काय तत्वाच्या गोष्टी करते, वर्षातून दोन फॉरेन ट्रीप करते, त्याचं उत्पन्न काय सांगावं. तिने दाखवा महाराष्ट्राला पासपोर्ट, प्रत्येक दरवर्षी तुमच्या फॉरेन ट्रीप किती होतात. कालच ह्या बाईवरती इतकी तत्वनिष्ठ आहे की हिच्यावरती 8 तारखेला ED मध्ये तक्रार दाखल झालेली आहे, इन्कम टॅक्समध्ये तक्रार झालेली आहे हिच्या नवऱ्याच्या विरोधात आणि हिच्या विरोधात. ही इतकी तत्वनिष्ठ आहे की गोरगरीब जनतेच्या जमिनी लाटते आणि बिल्डराच्या घशात घालते. माझ्याकडे सढळ पुरावे आहेत की कुठल्या जमिनी लाटून हिने बिल्डराच्या घशात घातलेले आहेत. माझ्याकडे सढळ पुरावे आहेत ही बाई कशा हॉटेलमध्ये मॅनेज झाले. हिचे तत्व फक्त आकडे बघून मॅनेज होतात आणि ते आकडे, ती जमीन, ती शेतकरी, हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आणतो. अंजली दमण्यामध्ये हिंमत आहे ना, तर तिने महाराष्ट्राच्या जनतेपुढे तिचा पासपोर्ट आहे ना, पासपोर्ट तेच दाखवावा. वर्षातून हिच्या कुटुंबाच्या 2-2 ट्रीप कशा होतात विदेशात, हिचं काय आर्थिक उत्पन्न आहे, हिचा काय स्वर्ष आहे, हिचा घर बघा, हिची मालमत्ता चौकशी झाली पाहिजे, हिचं इतकं उत्पन्न कसं काय झालं. आमची तयारी आहे, आम्ही कुठलीही चौकशीला समोर जायला तयार आहोत. अंजली दमण्याची तयारी आहे का महाराष्ट्राला पासपोर्ट दाखवण्याची? अंजली दमण्याची तयारी आहे का तिची प्रॉपर्टी महाराष्ट्राला सांगण्याची? आम्ही दाखवू. परंतु तुम्ही आता एक आरोप करताय की अंजली दमण्या या कुठेतरी लोकांना ब्लॅकमेलिंग करून पैसे कमवतात म्हणून. 100% अंजली दमण्या ही मॅनेज होणारी बाई आहे, रिचार्जवर चालणारी बाई आहे. ही स्वयंघोषित स्वतःला समाजसेविका म्हणते, हिचं काय समाजकार्य आहे? अंजली दमण्यांच्या पाठी कोण आहे, नक्की कोण आहे? हिच्या पाठीमागं आमचे मित्र आहेत, आमचे शत्रू आहेत, आमच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. आम्हालाही ते माहित आहेत कोण आहेत. ते कोण आहेत त्यांचा तुम्ही पडदापाश, तुम्ही पडदापाश. योग्य वेळी सगळे पडदे काढणार तिला, योग्य वेळी तिचा जे. तुम्ही सातत्याने एकच गोष्ट म्हणणार, आम्ही योग्य वेळी योग्य वेळी, पण ती योग्य वेळ तुमची येणार आहे की नाही? काही गोष्टी योग्य वेळी झालेल्या बऱ्या असतात. अंजली दमण्यासाठी अजून मी शेवटची वॉर्निंग देतोय, ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या नादाला लागली तर तिची प्रॉपर्टीपासून, तिच्या मुलाबाळापासून, तिच्या नवऱ्यापासून जे काही आत्तापर्यंत जिथं जिथं कमवून ठेवलं आहे ते सगळं बाहेर काढेन. ज्या हॉटेलमध्ये ती मॅनेज झाल्या अग्रवाल नामक वकिलाच्या माध्यमातून, तो व्हिडिओसुद्धा बाहेर काढेन. तिनं जी महाराष्ट्राला फसवणूक केली आहे, जी समाजसेविका म्हणून वेठीस धरण्याचं जे काम तिनं केलेलं आहे, तिला योग्य धडा. त्या तर म्हणतात मी तत्वावरती चालणारी बाई आहे, हे हवं तर तुमच्या अजित पवारांना पण विचारा, तुमच्या मालकांना, असं त्या म्हणतात. अरे महाराष्ट्राला माहिती आहे किती तत्वावर चालते ती. तिचे तत्व काय महाराष्ट्राला माहित आहेत? तिचे तत्व नोटाच्या बंडलाच्या गड्ड्या बघून, आकडे बघून मॅनेज होतात हे महाराष्ट्राला माहीत आहे. तिनं जर एवढ्या तत्वावर ना कधी आरशासमोर उभं राहून स्वतःला तत्वनिष्ठ आहे हा शब्द जरी उच्चारला तर तिला सुद्धा तो आरसा फुटेल जाग्यावरती. ही इतकी तत्वनिष्ठ बाई आहे, तिनं कशा लोकाला धडे शिकवायचे तत्वाचे? सगळं गाव चरून यायचं मी तत्वनिष्ठ म्हणायचं, गाव फिरून यायचं मी तत्वनिष्ठ म्हणायचं, हे बंद करावं. अंजली दमण्या ही ब्लॅकमेलर आहे, ही रिचार्जवर चालणारी बाई आहे, मी परत एकदा आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतो. धन्यवाद सुरज चव्हाण. सुरज चव्हाण जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यांनी पुन्हा एकदा अंजली दमण्या यांना रिचार्जवर चालणारी बाई आहे आणि ब्लॅकमेलर आहे. जर अंजली दमण्या यांनी यापुढे एक शब्दसुद्धा आमच्या पक्षावरती आणि आमच्या नेत्यांवरती टीका केली तर तिचा पर्दाफाश जो आहे, तिचा पर्दाफाश जो आहे तो आम्ही जगासमोर करू, असं थेट इशारा जो आहे तो सुरज चव्हाण यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. विजलीस गाय रोहन गायकवाडसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.